हमराज्य मृत्युंजय या संघाला पराभूत केलं होतं आणि अंतिम फेरी गाठली होती दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मांडवी चॅलेंजर्स या संघाने सुद्धा नेत्रदीपक कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता अगदी थाटात माटात अंतिम फेरी गाठल्यानंतर आता हे शेवटचे चौदा षटकांचा खेळ राहिला आहे सुंदर अशी खेळपट्टी तयार करण्यात आलेली आहे आणि तशी लांबून जर बघितलं ला तर पाटा विकेट दिसते परंतु या पाटा विकेटवर गोलंदाजांनी सुद्धा आपलं वर्चष्मान दाखवलं आहे या स्पर्धेमध्ये आपण मिडन ओव्हर हॅट्रिक सुद्धा बघितली आहे तर हे दोन आघाडी वीर मैदानात उतरलेत आलोक एकादश आणि पहिलं षटक करायची जबाबदारी राजेश सोरटेवर असणार आहे मागील सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता राजेश सोरटे पंचानी सामना सुरू करायचा इथे इशारा दिलाय तर राजेश सोरटे आणि त्याला सामोरे जात आहेत राहुल सातव आणि दुसऱ्या बाजूला भालेराव स्वप्नील भालेराव पहिलं षटक काउंट डाऊन पाच चार तीन दोन एक लेट्स प्ले खेळूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि त्यावर मोठा प्रहार करत स्क्वेअर कटचा कर देखणा पटका आणि चार धावाने सुरुवात करून देतोय तो राहुल सातव राहुल सातव याला संघाने सांगितलं होतं राहुल सातव तुझ सर्व जे चांगलं क्रिकेट आहे ते तू अंतिम सामन्यासाठी साठव आणि त्याने सुरुवात केलेली आहे चेंडूला सीमारेषेवर पाठव कारण तू आहे राहुल सातव आणि चौकाराने सुरुवात केलेली आहे सातव यांनी हवेमध्ये टोलावून मारलेला प्रयत्न आणि सातवला पाठवलंय मांडवी चॅलेंजर्स हवेली या संघाचा गोलंदाज राजेश सोर्टे यांनी चांगला झेल टिपण्यात आला होता सुधीर गाडगे यांनी हा झेल टिपला होता बघा कुठल्या पद्धतीने टप्प्याचा चेंडू शरीरापासून खूप लांब होते खेळत असताना मात्र गाडगे यांनी सुंदर झेल टिपलाय त्याला माहित होतं चेन्नू माझ्याकडे येतोय अजिबात प्रेशर घेतलं नाही आणि पाठवून दिलंय सातव नवीन फलंदाज आहे सुरेश कोरम कोरम पोचतोय मैदानावर अकरा धावांचा जर्सी नंबर द्रोण व्ह्यू ने दाखवलं जात आहे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या यूट्यूब वाहिनीवर आपण हे सामने लाईव्ह पाहत आहात गेले कित्येक दिवस आज शेवटचा दिवस आहे कोरम एका बाजूला भालेराव एका बाजूला सोरटे आखूटप्याचा चेंडू जितका चांगला फटका होता तेवढंच चांगला क्षेत्रक्षण बघायला मिळालं परंतु शेवटच्या क्षणी चेंडूवर पोहोचू शकले नव्हते चेंडू, चेंडू थांबवलं जरी गेला तरी त्याची फेकी उशिरा झाली आणि म्हणून एक धाव एक गडिबात पाच नवीन विजेता यावर्षी बघायला मिळणार आहे आपल्याला मागील वर्षी शीते ज्या संघाने हे प्रथम पारितोषिक पटकवलं होतं आणि ईशा फिनकॉर्प ओवी या संघाने द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं मात्र हे दोन्ही संघ अंतिम फेरी गाठू शकले नाही आहेत आणि म्हणून नवीन विजेता आणि उपविजेता मिळणार वाईट बॉल काहीसा वेगाने चेंडू करायचा प्रयत्न होता आणि त्याचा कुठेतरी नुकसान होत आहे राजेश सोटे यांना धावसंख्या संख्या पोचती ती सहावर एक बाद राहुल सातव बाद झालाय पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसरा चेंडूवर आपला गडी गमवून परतलाय तो सातव आडव्या बॅटिंग खेळत मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू थांबवला गेलंय मोठ्या संख्येने आज प्रेक्षक या स्पर्धेचा अंतिम सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत टेनिस क्रिकेट डॉट इन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंदगतीचा चेंडू आणि ह्याच बरोबर निर्धाव असे चेंडूची नोंद टिंब चेंडू म्हणून गुणसंख्या लेखक मार्फत केली जाते वहीमध्ये प्रत्येकदा एकदा बॉल धाव संख्या सात एक बाद <स्थाँगा> हे पार्किंग लॉट दाखवलं जाते द्रोन व्ह्यू गाड्या उभ्या आहेत सर्व आणि तिथे लोक आहेत यावेळेला सरळ सोपा झेल अजून गश एक गडी बाद होत आहे सोरटे यांना घसघशीत यश मिळतोय परत येतोय बालेराव आणि राजेश सोरटे एक षटक सात दावा दोन गडी बाद नवीन फलंदाज आहे ऋषिकेश हरळ पहिल्या आयटेमधे एक झेल जरी झाला नसला तरी शेवटी तो झेल टिपलाय बघा सुंदर मैदान हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणा एरोप्लेन व्ह्यू म्हणा किंवा ड्रोन व्ह्यू म्हणा या परिसरातले वाहन दिसत आहेत येताना जाताना मागे सिंहगड डेंटल कॉलेज दंत महाविद्यालय धावस झाले सात नवीन षटकातला पहिला चेंडू असून एक बाद होतोय की काय हो श्री खुणे या सामन्यातला पहिला झेल आणि मागील सामन्यात चार झेल टिपले होते बाद होऊन आहेत एका मागे एक धारतीर्थी पडतायत फलंदाज आलोक 11 चे, एक नाय दोन नाय, तीन फलंदाज बाद झालेत चांगला चेंडू तुषार रणदिवे यांचा आणि मोठा फडका मारण्याच्या बेतात सोपा झेल देऊन परतलेत परतोय तो सुरेश कोरम आणि आता पॅरिस पेरिस, पेरिस। अर्थात फ्रान्स मध्ये जे पॅरिस आहे ते पी ए आर आई एस आहे ते स्पेलिंग आहे पीई एस म्हणजे लॅटिन अमेरिकन नाव आहे पेरिस अशी नाव असतात पेद्रो ग्वाडे मी मॅग्निफिसंट नवी मुळचे संगमालक ओंकारजी नाईक यांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपल्या दृश्य बॉक्समध्ये आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात त्याबद्दल आठवण भेट म्हणून तुम्हाला सन्मानित करणार आहोत मॅग्निफिसंट नवी मुंबईचे ओंकार नाईक आपणास मी निमंत्रण येतोय प्लीज या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा धन्यवाद पुढील चेंडू खूप लवकर शफल होऊन त्या चेंडूला पुल आहे आणि एक धाव पूर्ण करतोय फलंदाज पॅरिस कांबळे एका बाजूला ऋषी हरळ धावसंख्या झाली ती आता आठ तीन शड़क, मैं जो जोड़ी ला है। उड़े। गड़ी बाद द्वितीय षटक माझ्या जोडीला जुळत आहेत प्रशांत आदवडे अजून एक गडी बाद होतोय बघता बघता चार गडी बाद झालेले आहेत घरी जायची एवढी घाई गर्दी का आहे हे मला समजत नाहीये आलोक किल्ल्या ला चला थँक्यू समोरच कक्ष मी फक्त दोन मिनटं तुमची घेतोय मी ओम बिंदाडी आणि विनंती होतो आपण यायचं आमच्या प्रदर्शनच्या बॉक्समध्ये ज्या ठिकाणी फायटर ऑफ द मॅच रजत आपण असं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सॉरी फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत तर बक्षीस आहेत पाच तर पाच बक्षीस देऊन आम्ही तुमचा गौरव वाढवत आहोत कॅब जे आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे नंदू शेठ धिवार यांच्या वतीनं त्यानंतर फुलटॉस द लिडिंग टेनिस बॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ऑफ इंडिया मिस्टर अलिअसगर यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेली ही शानदार टी शर्ट तसेच त्यानंतर आपण देणार आहोत ब्ल्यूटूथ किट शुभमजी मोरे आणि सुनीलजी अलिमकर यांच्या वतीनं पुरस्कृत झालेले आहेत आणि त्यानंतर असेल पॉवर बँक जे आम्हाला निलेशी जगताप यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेली आहे आणि एक शानदार फायटर ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे रजत मुंडे यांना लखन सकट लखन सकट मॅरॉ द मॅच लखन सकट लखन सकट मॅरॅ मॅच ओमकारजी नाईक नवी मुंबईचे चे संघ मालक या आपला देखील या ठिकाणी आम्ही सन्मान या या सर आपण स्पर्धेत सहभाग घेतलात आपला संघ आणला संघ तुमचा वाघासारखा लढला आणि क्रिकेटची शोभा आपण वाढवलीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय आणि पुढच्या वर्षी आपला संघ या स्पर्धेत खेळेल ही शाश्वती आम्हाला धन्यवाद थँक्यू जाऊया आपण या समालोचक कक्षामध्ये ऐकूया आवाज हरीश सरांचा एका मागे चार मोरे टिपलेत त्यातले दोन तुषारनी धाव जी दैना झाली आहे आठ दावा चार गडी बाद हळूवारपणे त्या चेंडूला यष्टांच्या समोर ढकलून एक धाव पूर्ण केली जाते नऊ दावा झाले चार बाद ठीक धन्यवाद समालोचन कक्ष चला मी सर्व संगमला विनंती करतोय ज्यांचा सन्मान बाकीय ओ... टिंगरे सरकार ग्रुप हमराज मृत्युंजय पुणे आलोक प्रशांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन सर्व महत्त्वाचा होता आणि त्याचमुळे आम्ही आभार व्यक्त करणार आहोत हमराज मृत्युंजय पुणे टिंगरे सरकार ग्रुप तसेच प्रशांत दादा सकपा स्पोर्ट्स फाउंडेशन आलोक इलेवन शिरूर सुपरस्टार टिंगरे सरकार आपले आपले कॅश देखील वितरित करणार आहोत आलोक इलेवन आपण या सर्व खेळाडूंची आपण कॅश लिलाव हो पद्धतीमध्ये जी जी रक्कम ज्या ज्या खेळाडूवर लावली गेली होती ती ती रक्कम रोखीच्या स्वरूपात आपण प्रत्येक संघाला देणार आहोत तर मी पुन्हा एकदा सर्व संघ कॉल करतोय आलोक इलेवन शिरूर सुपरस्टार प्रशांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन हमराज मृत्युंजय टिंगरे सरकार सर्व खेळाडूंनी एका रांगेत आपण यायचंय आमच्या प्रदर्शन बॉक्सच्या उजवीकडे थांबून राहायचंय धन्यवाद चला आता ठिकाणी आपण प्रशांत सकपाळ स्पोर्ट्स फाउंडेशन यांचे कॅश वितरित करणार आहोत ड्युअल स्क्रीन चालू आहे ओम दादा मी नाव एक एक घेतो म्हणजे ते खेळाडू येतील तर एकच इमेल आपण घेणार आहोत प्रशांत दादा सकपाळ स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व जी कॅश आहे आपण चेक करून घ्या आणि आपण त्या खेळाडूंना ती वितरित करायचे धन्यवाद आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आपण स्पर्धेत सहभाग घेतलात त्याबद्दल मनस्वी आभार पुढच्या वर्षी याहून चांगला खेळ होईल अशी अपेक्षा ऑल द बेस्ट <laughs> थँक्यू <थेंक> पुढचा <laughs> आपण संघ मदत करतो हमराज मृत्युंजय हमराज मृत्युंजयचे देखील uh, मेंबर यायचं आहे आपण सुद्धा व्यवस्थित इन्व्हलब चेक करा आणि त्या ते ती रक्कम जी आहे ती वैयक्तिक खेळाडूंपर्यंत पोहोचेल ही ह्या आहे चला एक, एक नाव आपण घेतोय अजय सर या ठिकाणी उपस्थित आहे ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर राजेंद्र पवार चला राजेंद्र पवार या आकाश उतेकर चला लगेच या मॅच देखील तितकीच महत्वाची आहे विजय खडके या अमर गोरे या आतिश आतिशा आतिश मारवाडी कुंभार यांनी खूप चांगला खेळ केला आणि महेश चला आतिश मारवाडी कुंभार या इम्प्रेस करणारी बॅथिंग त्यांची पाहायला मिळाली महेश मंत्री महेश मंत्री या हमराज पुतून जे कॅश देखील आपण ते युवराज आहेत युवराज यांना देखील आपण ती कॅश देवया युवराज काटे युवराज काटे थँक्यू आणि बाकी खेळाडूंची जी रक्कम आहे ती आपण अजय आवळे यांच्याकडून कलेक्ट करायची आहे थँक्यू पुन्हा एकदा थोडा अहवाल आपण घेऊया आणि त्याला पुन्हा एकदा येऊया हरीश पंड्या सर थँक्यू मनीष साई साईजी प्रेझेंट एन बी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट व्हाईट बॉल त शहरा झालेला आहे नाफल करते एकूण एकुन डाब्यात एकोणीसच्या चार गडांच्या मुबद्द्यामध्ये आपण फायनलचा मॅच या ठिकाणी पाहतोय अत्यंत सुंदर आणि दिवागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं ऑफटमच्या ऑफ टाइमचा बारिश चंडू बॅचिकड आणि चेंडू इथे इल्ला तडबड पद्धतीने एकच बळे एकरीना गाव संख्या बळे गाव ती 20 वरती चार गडाच्या मोहब्बतमध्ये आलोक 11 पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री किरण जाधव यांचे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय किरण जाधव यांचं या ठिकाणी खूप शुभागमन झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न चांगला होता रोहन खरात चांगली गोलंदाजी करतो सगळ्यांनाच माहिती आहे परंतु रोहन खरातनं यापूर्वी खेळेला जो अत्यंत सुरेख असा मिड ऑफ आणि एस्टा कबरच्या मधून फटका होता तो देखील त्याच्यात तो, मग तो बॅटिंग देखील करू शकतो कदाचित त्यामुळे त्याला प्रमोशन मिळालं असेल आणि नक्की कारण युवा खेळाडूला प्रोत्साहन जेवढं दिलं तेवढं कमी आहे म्हणून तो आघाडीला आलाय आणि तीन धावांवर खेळतोय आपल्याला चेंडू ड्राईव्ह केला साईडला सुरेख फटका चेंडू जाईल कव कॉर्नरच्या दिशेनं ऑन मध्ये क्षेत्रक्षक आहे कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये आला चेंडू पकडलाय थ्रो केलाय परंतु दोन धावा काय रोखू शकत नाही क्षेत्रक्षण चांगलं झालंय आपल्या करतो धावा तेवीस चार गड्यांच्या मोबद्यामध्ये आता अलोक इलेव्हन त्यांचा प्रवास आपण बघितला बॅटिंग मध्ये तो खडतर राहिलाय म्हणजे त्यांच्या विकेट जातात एक बॅट्समन एक चांगली इनिंग खेळतो पन्नास पंचावन्न पर्यंत पल्ला गाठतात आणि त्यानंतर मात्र त्यांचे गोलंदाज चांगली कामगिरी करतात या वेळेला चांगला फटका सुरेख पद्धतीने खेळला चेंडू जाईल कवर पॉईंट क्षेत्रामध्ये दोन धावा मिळतात रोहन खरा तिसरी धाव काढणार का तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि यशस्वी पाणी हे तिसरी धाव पूर्ण होते टाळ्यांचा गजर होते अलोक इलेव्हन संघ आपण बघितला थोडासा अडचणीत होता परंतु आता रोहन करात आणि पॅरिस कांबळे या दोघांनी अत्यंत सुरेख कामगिरी केली पुन्हा एकदा आपण देऊया टिंगरे सरकार ग्रुपचे प्रतिनिधी आलेले आहेत मी ओमदादा भिंताड यांना विनंती करतोय ऑक्शन मध्ये बोली स्वरूपात जी रक्कम खेळाडूवर लावली गेली होती ती रोखीच्या स्वरूपात आपण प्रत्येक संघाला वितरित करत आहोत आणि आपण ती रोख रक्कम चेक करून घ्यायची आहे आणि आपण त्या खेळाडूपर्यंत पोहोचवायची धन्यवाद साहेब थँक्यू धन्यवाद होम दादा टू बॉक्स शुक्र मनीष स्कोर छब्बीस चार विकेट के किर नुकसान किर पण तीन ओव्हर का खेळ समाप्त और के से रन बन रहे हैं और पिछले ओवर में नऊ रन थे पॅरिस कांबळे अशी पाणी खेळ आपल्या टीम केली कुठेतरी केलेखील के के रुकाउ पाहिजे या ठिकाणी आमच्याबरोबर पुन्हा एकदा अरीश सर जोडले जातात जे सिनियर जेस्ट आमचे समालोचक आहेत लिजंड समालोचक इथे तीन षटक आहेत आणि ज्या पद्धतीनं रोहन खरात आणि पॅरिस कांबळे बॅटिंग करतात किती धावा इथे होणं गरजेचं आहे बघा या दोघांनी जर इथून दोन षटकं आपली गडी न गमवता बारा चेंडूमध्ये पंधरा सतरा धावा जरी काढल्या तर मग उर्वरित ज्या शेवटच्या हाणामारीची षटक आहेत तिथे धावा जास्त निघू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे चार चांगले फलंदाज आठ धावांवर बाद झाले होते परंतु तदनंतर अठरा धावांची भागीदारी झाली हे सुद्धा तेवढी महत्वाची गोष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची बॅटिंग करता येणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते आणि मग अशा पहिला हिरो बनण्याची देखील संधी असते नाण्याची दुसरी बाजू देखील महत्वाची आहे पॅरिस कंबळे पंधरावरती सहा चोंडोंचा सामना केलाय तर रोहन खरात चार चोंडमध्ये तीन दाबा आता दोघांना एक रोल दिला गेलेला आहे यावेळेला आपल्या भूमिकेला न्याय देता यायला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी दोन्ही बॅटर सज्ज सज्ज आहेत खूप चांगली कामगिरी होतात सुधीर साबळेने प्रभावित केले अफलातून कामगिरी सातत्यपूर्ण कामगिरी आणि विकेट टेकर गोलंदाज यांची बॉलिंग ऍक्शन खूप चांगली आहे रिधम खूप चांगला आहे सूर त्यांना सापडलेला आहे ओ हो सुरेख सुरेख सुंदर गोलंदाजी फन्नाट गोलंदाजी तरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले त्यांची ऍक्शन ज्या पद्धतीनं क्रिकचा जो आपण बॉक्स आहे त्या बॉक्सचा वापर बघा काय काय का बॉक्सचा वापर होतात आणि टप्पा पट्टी चेंडू ऑफ टमच्या बाहेर येतो याबाला ही जी लेंथ आहे ही जी लाईन आहे ही दिशा आहे ती निश्चितच या मला साठी अनेक प्रश्न विचारणारी आहे सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सजगवान छोडू सुंदर पटका या बक्बर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आता रोहन घराची अग्निपरीक्षा असेल तो फिरकी आहे समोर वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला आता एक धाव तरी काढणं देखील महत्वाचं आहे तो जर बाजूला चांगली बॅटिंग करतोय या घडीला अजूनही फटके आपल्या भातातले बाहेर काढले नाही आहेत परंतु जेव्हा तुमच्या भातात फटके असतात तेव्हा हात शिवशिवित असतात साबळे कांबळे हे द्वंद्व आपण बघितलं आता खरात साबळे यांच्यातला सामना आपण बघणार आहोत सुधीर साबळे आपल्या वनिक पार प सज्ज असेल राईट ओव्हर विकेट मारा केलं जातं सिवचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे स्वतःवरती निश्चितच आपण बघितलं तर रोहन करत निराशा असेल खरातने लोकांना बांधून ठेवलं तर खरात नजर कैद झाले आपल्याच घरात आणि साबळे यांनी रोखून सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकता लेन चांगली आहे दिशा चांगली आहे कंट्रोल चांगला आहे गुंडे घेतोय प्रचंड आणि त्यानंतर तो थोडासा वळतोय प्रभावित केलंय गोलंदाज सुधीर साबळेनं ना धावपलकर आहे सत्तावीस चार गाण्याच्या मोबद्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे अलोक इलेबन आणि मांडवी चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान ही लढत बॅट वरती चेंडू नीटचा आलेला नाहीये राजेश ना मध्ये सुंदर क्षेत्रक्षण केलं एकदा येते एकेरीनं चांगली गोष्ट काय आणि आता पॅरिस पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळेल जबरदस्त कमिटमेंट राजेश सोरटे यांची राजेश सोरटे हा उजवा खेळाडू आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला चेंडू आला होता लगेच तो चेंडू थांबवलं नंतर कुठेतरी बघा शरीरात दुखापत झाली की काय तो स्वतःला सावरतोय मात्र तीन धावांची बचत जी केली आहे ती लाख मुलाची ठरू शकते या अंतिम सामन्यामध्ये चार बाद अठ्ठावीस आणि आलेली एकेरी धाव देखील तितकेच महत्वाचे कारण आपण पाहू शकतो पॅरिस कांबळे हो 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 काय अत्यंत सुंदरदार दर्जेदार दमदार षटकार अफलातून बॅटिंग पॅरिस कांबळेची टाळ यांचा गजर होतोय लय भाई पॅरिस कांबळे पॅरिस कांबळे पण सांगतोय हा माझा कष्टाचा घाम आहे आणि म्हणूनच पॅरिसचं मार्केट जाम आहे जेव्हा पर्याय म्हणून या ठिकाणी कोणी नसतं ना तेव्हा उत्तर म्हणून तुम्हाला उभं राहायचं असतं आणि तीच कामगिरी मैदानावरती या ठिकाणी करत असताना पॅरिस का मिळत बावीस धाबावरती घेतोय नऊ चौडावर सामोरं जातोय आहे आपला दबा चौतीस चार गणांच्या मोबद्यामध्ये आता मात्र एक चांगली भागीदारी रस्त्याला हे दोन्ही फलंदाज दिसत आहेत करण्याचा प्रयत्न अलोक इलेव्हन संघाकडनं केला जातोय ही स्टोरी जी आहे ना संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये आपण एन बीच्या आपण पाहिलेली आहे आणि तीच गोष्ट मैदानावरती घडते कारण सातत्यानं विकेट जातात एक भागीदारी होते ऑप्टमच्या बाहेर चेंडू बॅट ची कड घेतले या बला क्षेत्र खूप चांगलं होतं एक धाव मिळेल एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती पस्तीस वरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॅरिस कॅमळी स्वतःकडे स्ट्राईक दहा चेंडूंमध्ये तेवीस धाबा आतापर्यंत त्यानं तर रोहन खरात करतोय चार वरती या षटकात आले धाबा नऊ एक षटकार आलाय पॅरिसचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल ना, ना की राजेश सोटेने थांबवलेला चौकार आशिष प्रधाननी आता दिलेली कमिटमेंट आणि थांबवलेला चौकार म्हणजे जेव्हा तुम्ही एका षटकात दोन दोन चौकार थांबवता तेव्हा जवळपास सात ते आठ धावांची बचत तुम्ही करत असता साबळेला मानलं पाहिजे चांगली गोलंदाजी कारण एका षटकात फक्त नऊ धावं दिले आहेत पावणे नऊच्या सरासरीने धावं निघत आहेत जलपणासाठी खेळ थांबलाय परंतु वेळ अत्यंत महत्वाची आहे सहा षटकांसाठी तीस मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत सात षटकांचा जर सामना असेल तर वेळ वाचवणं फार गरजेचं आहे कारण सूर्य असत सूर्य जो आहे तो हळूहळू अस्ताकडे चाललेला आहे सूर्य अस्त व्हायला सुरुवात झाली आहे या वेळेला प्रकाश थोडासा कमी व्हायला सुरुवात झाली हे लक्षात घेता वेळ वाचवा आठ पूर्णांक सात पाचच्या सरासरीनं या वेळेला चार षटकांच्या समाप्तीनंतर अलोक इलेव्हन संघानं पस्तीस दाबा केला चार गड्यांच्या मोबद्यामध्ये चार गडी स्वस्तात बाद झाले लवकर बाद झाले त्यानंतर मात्र रोहन खरातला संधी मैदानावरती मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलंय एक चांगली भागीदारी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे ओ हो हो हा चांगला चेंडू होता अत्यंत सुरेख चेंडू ऑन द टोज ऑन द नोज गोलंदाजी तुम्हाला करता आली पाहिजे गोलंदाजी मार्गवरती राजेश सोरटे त्याच्याकडे वेरिएशन चांगलं आहे आणि एक व्यावसायिक खेळाडू प्रोफेशनल खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकरीनला फॅरिस कामडी धावपल करून धाबा पस्तीस पहिल्या चेंडू डॉट टाकलाय निर्धाव चेंडूने या बेला सुरुवात केली आकुटपत्ता चेंडू छान खेळला साईडला पूल केले नौकांमध्ये क्षेत्रक्षक आहे एक धाव कोण होते दुसऱ्या धावायचा प्रयत्न होणार नाही कारण या बेला कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये चार दिग्गज फलंदाज पाच झाल्यानंतर आता इथे सहाव्या आणि पाचव्या अर्थात हे जे दोन आहेत रोहन खरात विचार केला तो सहाव्या क्रमांकावरती आला पॅरिस कॅम्पनी देखील महत्वाच्या क्षणी मैदानात आलाय आणि आता पाचव्या गड्यासाठी महत्वपूर्ण भागीदारी या ठिकाणी रचली जाते आहे राजेश सुडे पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्फवरती उलटा चेंडू अत्यंत सुंदर फटका आहे पॉईंटच्या क्षेत्रक्षक सर्कल मध्ये आहे एकेरी धामेच देखील मोल असणार आहे कारण यामुळे पार्टनरशिप होणार आहे आणि त्याचा फायदा होणार आपण बघितलं मागील सामन्यामध्ये योगेश थांबवलेली ती बाउंड्री एक धाव ती लाख मोलाची ठरली सुपर ओव्हरसाठी जर टायटल जिंकायचं असेल तर अशी बचत धावांची करणं हे खूप गरजेचं असेल पुढे सर साऊथ अत्यंत सुंदर फटकावरला क्षेत्ररक्षक आहे एकच एक धावसंख्या वडे धावसंख्या पाचव्या षटकात आपण पाहू शकता अडतीस चार गड्याच्या बोबत पॅरिस कांबळी खेळतो पंचवीस वरती तेरा चेंडू नव्हतं समोर गेला त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे राजेश सोडेचा दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहू शकता दहा चेंडू टाकले दहा धाबा दिला दोन मोहरे त्याने टिपलेत अत्यंत सुरेख कामगिरी त्याने केले आपल्या अनुभवपणाला लावून चांगली कामगिरी या महिला पायाचा चेंडू छान मिळवला काय फटका खेळला सुंदर पद्धतीनं एक धाव मिळत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या दोन धाबा आरामात या ठिकाणी पूर्ण होतील दोन धाबा पूर्ण होत आहेत आता इथे काय होतंय तर रोहन खरात देखील बॅटिंग करू शकतो हे त्याने दाखवून दिले एक क्षण होता आठ धावांवर चार विकेट आणि आता स्कोअर जो आहे चाळीस वर चार बत्तीस धावांची भागीदारी म्हणावी लागेल या दोघांमध्ये आणि दोघांना सूर गवसलाय बघा कुठल्या पद्धतीने त्या चेंडूला फ्लिक केलं होतं सौंदर्य दाखवून देतोय फलंदाजीतला तो म्हणजे रोहन खरात आणि त्याला साथ देतोय पेरेस कांबळे अरिश सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या धाव्याकरता त्याला प्रवृत्त केलंय दबाव वाटला होता पॅरिसवरती तुला धावायचंय मी धावतोय संघासाठी धावतोय ही चांगली गोष्ट आहे कारण आता विश्वास वाढला आत्मविश्वास वाढलेला आहे धापलका धाबा चाळीस राजेशचे अत्यंत महत्वाचं पूर्ण षटक आहे कारण तुम्ही आता चॅम्पियनच्या दिशेनं वाटचाल करताय चाळीस धावा धापलक्या भरती आहेत आणि अशा वेळेला एक एक धावेचं बोल निश्चितच असणार एक डॉट चेंडूची किंमत देखील मोठी असणार आहे एक एक विकेटची किंमत देखील मोठी असणार आहे लाख मोलाची स्पर्धा एन बी ट्रॉफी आपली ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतो आहे साई सयाजी प्रेझेंट एन बी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट मैदानात काही वेळा करता खेळ थांबलेला आहे आजचा शेवटचा दिवस अंतिम महासंग्राम आपण या ठिकाणी पाहताय रोहित शर्मा स्टँडमध्ये प्रचंड गर्दी मोहम्मद शमी स्टँडमध्ये देखील प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे त्याचबरोबर विराट कोहली स्टँड मध्ये देखील यावेळेला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केले ओहो हो या फटका खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडतो उसळ घेणारा चेंडू होता राजेश चोटेचं सो जे षटक आहे निर्धाव चेंडू समाप्त समाप्त होतंय दोन षटक टाकलेत बारा धाबा दिल्यात दोन मोरे टेनेट टिपले तर चांगली गोलंदाजी सुरेख कामगिरी केली आहे तर या पाच षटकांचा खेळ चाळीस धावा चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अलोक इलेवन आठची सरासरी ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता गडी जात नाही आहे म्हणजे मागील दोन षटकांमध्ये जी भागीदारी अपेक्षित होती ती त्यांनी पूर्तता केलेली आहे आता शेवटच्या बारा चेंडूमध्ये जर त्यांनी वीस धावा कुठल्या तर हा स्कोर साठच्या घरात जाईल आणि थोडीशी का होईना ताकद आणि मदत नक्की मिळणार आलोक एकादश या संघाला हरीच सर आ, मी तीन चार मॅच आलोक इलेव्हन संघाचे पाहिलेत त्यांना पंचावन्न साठ धाबा मापक होतात म्हणजे साठ धाबा त्याने केल्यात डिपेंड केल्यात सदुसत्त धाबा केल्यात डिपेंड केल्या आहेत पंचावन्न धाबा केल्या आहेत डिपेंड केल्यात त्यामुळे गोलंदाजी त्यांच्याकडे खूप चांगली आहे गोलंदाजी मार्कवरती बस सुधीर साबळेला आपण पाहू शकता हो हो टप्पा पट अंतर या बघ अतिशय बेगानं चिंडू भंडाट जातोय जातोयच्या हातामध्ये ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये नक्कीच आणि एवढे दिवस ही जी खेळपट्टी आहे तीन दिवस दिवस रात्र आणि दोन दिवस ही खेळपट्टी जेव्हा आपण बघतो कधी आपल्याला वाटते ही फलंद फलंदाज धार्जिनी आहे परंतु असं नाहीये गोलंदाजांना सुद्धा तेवढीच मदत या खेळपट्टीने केलेली आहे चाळीस जवळ चार बाद या चांगला फटका सुंदर आहे ऑन साईडला कळलंय लॉकडाऊनमध्ये क्षेत्रक्षक आहे एक धाव पूर्ण केला दुसऱ्या धावचा प्रयत्न थ्रो आलाय त्यामुळे थांबावं लागेल काही चेंडू शिल्लक आहेत अशा वेळेला एक प्लॅन योजना बनलेली की ज्या पद्धतीनं पॅरिस बॅटिंग करतो तो जास्त सायकल जाईल परंतु रोहन खरातनं देखील आपण बघू शकता सात धाबा केल्यात थोडासा विश्वास त्याच्यावरती दाखवला जातोय मागील काही चेंडूमध्ये गडी बाद झाला नाही तर दुसऱ्या बाजूला चौकार षटकार सुद्धा दिला नाहीये ही सुद्धा जमेची बाजू ठरणार आहे ते म्हणजे गोलंदाजी करणारा मांडवी चॅलेंजर्स हवेली या संघासाठी या बोला मिस चा स्ट्रोक आहे टप्पापर्यंत उसळून घेतो चेंडू फायली मध्ये क्षेत्रक्षेक थोडासा पडलाय थोडा धड पडलाय मैदानात पडलाय त्यानंतर तो चेंडू त्याच्या हातामध्ये आला एक धाव मिळते पॅरिस कॅम्पनी स्ट्राईक रेडला धाबल का धाबा बेचाळीस चार गाड्यांच्या मोबद्यामध्ये सहाव्या षटकाचा खेळ आपण पाहतोय सव्वीस धावांवरती एक शानदार बॅटिंग आपण पाहू शकता पॅरिस कॅम्पनी तर लखन सकट जे ओपन गटातल्या फायनलचे मॅन ऑफ द मॅच होते त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच ची सर्व बक्षीस वितरित करणार आहोत तर ही कॅप नंदू शेट्टीवार यांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे धन्यवाद आपण जरा लवकरात लवकर घेऊया कारण अंतिम सामना तितकाच महत्वाचा आहे आणि त्यानंतर हे जॅकेट आहे मल्लेश शेट अंकलगी बॅग आहे चंदू शेट गोगावले पॅट फुलटॉस अल्दी अजगर यांच्या वतीनं फ्रूट बास्केट दत्तात्रय त्रेथोर असोरा सरांच्या वतीनं स्मार्ट वॉच गॉगल आहे सागर दत्ता भिंताळ यांच्या वतीनं आणि ते स्मार्ट वॉच आर डी कॉन्ट्रॅक्टर ग्रुपच्या वतीनं ऑस्कर वाडी मिसळचे दोन कपल कुपन्स आणि बॅगमध्ये शूज आहेत ज्या आम्हाला सतीश शेठपिला यांच्या वतीने मिळालेल्या आहेत चला आणि फ्रूट बास्केट डॉक्टर थोरात बॅट आहे फुल टॉस आणि ती चमचमणारी ट्रॉफी लखन आला त्याने पाहिलं आणि त्यांनी सामना जिंकवण्यासाठी मदत केली धन्यवाद तर पुन्हा आवाज प्रशांत सोबत असतील हरीश पेंड्या सर चुकीला नाही मापी रोहित शर्माची करून कॉपी पुलची परिभाषा केले सोपी स्लॉक स्वीपण आपण बघितले देखील बघितले परंतु आता इथे पॅरिस चे इंजिन गरम आहे गाडी चौथ्या गेरवरती आहे काय अप्रतिम पहा काय ऑफ्टमच्या बाहेर गेला छान पद्धतीनं आपण पाहू शकता एक चांगली पोझिशन बनवली आणि त्यांना धावण्याची आवश्यकता नाहीये या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शिरूर सुपरस्टार्स आपण या ठिकाणी कॅश प्राईज करतो कॅश प्राईज म्हणजे तुम्हाला दरम्यान जी रक्कम खेळाडूवर लावली गेली होती ती रोखीच्या स्वरूपात मिळते रक्कम चेक करा आणि वैयक्तिक खेळाडू पोहोचवाल ही आहे आम्हाला धन्यवाद आपण या स्पर्धेत सभागृह घेतला मयूर धन्यवाद थँक्यू थँक्यू मनीष साई साहेबजी प्रेझेंट एन बी ट्रॉफी दोन हजार तेवीस आणि हा एक मोठा महोत्सव आपण पुणे नगरीमध्ये पाहतोय लाखमर्ची स्पर्धा मानाची स्पर्धा एन बी ट्रॉफी आपली ट्रॉफी इंदलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन से संस्थापक अध्यक्ष अर्थात या ठिकाणी आपण बघू शकता या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार निरज दादा भिंताडे त्याचबरोबर प्रेसिडेंट सागरदादा दादा भिंताडे व्ही एस संतजी पाटे सचिन पाड अजय आवले अफसल मगदूम रोहित हिंगे अत्यंत शानदार असं आयोजन एक प्रोफेसर स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय षटक समाप्त झाले ते एकूण सहा सहा षटकांच्या समाप्तीनंतर चोपन्न धाबा आता हरी सर या मॅचचा जर विचार केला तर निश्चितच या अलोक इव्हन संखानं कमबॅक केले असं म्हटलं तर मावगं ठरणार नाहीये जी भागीदारी बघायला मिळते बघा आठ धावांवर चार गडी बाद झाल्या होत्या आणि चार धावांची गरज आहे पन्नास धावांची भागीदारी पूर्ण करण्यासाठी म्हणजे दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलंय आणि आपलं मराठीत एक मन आहे एकीचे बळ मिळते फळ तर एक राहिले दोन्ही आणि श्रेष्ठ राहिले आता शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहे आणि पॅरिस कांबळेला सुद्धा अर्धशतक झळकवण्याची मुभा आहे दुसऱ्या बाजूला खरात त्याला सुद्धा मुभा आहे चांगली धावसंख्या उभी करायची ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू या बैला खेळलाय आपण पाहू शकता लॉग ऑफ ओ हो लॉग ऑफ क्षेत्रक्षक मिड ऑफ मध्ये एक्स्ट्रा कबरचा क्षेत्रक आपण पाहू शकता वाईट लॉग ऑफ आला आणि अप्रतिम झेल टिपलाय लॉग ऑफ अत्यंत सुंदर पद्धतीनं झेल टिपला गेलाय फलंदाज रोहन खरात याला काढायची होती खरं तर एक धाव तिथे तो आक्रमण करायला गेला हल्ला करायला गेला आणि शिकार बनून तो डगावच्या दिशेने येतो ही भागीदारी तुटलेली आहे गाडगेने टिपलेला अप्रतिम झेल दिसायला जरी सोपा असला तरी मॅचचा प्रेशर बघता मात्र त्याने तो झेल डिपलाय आणि ही भागीदारी फुटते शेचाळीस धावांची भागीदारी संपुष्टात येते आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय आजी मस्तान या वेळेला मैदानावरती शेवटचे पाच चेंडू या इनिंग मध्ये अत्यंत महत्वाचे असतात कारण फायनल ते मॅच तुम्ही खेळताय अशा वेळेला सर आता किती वाटतं किती धावा जर झाल्या तर एक फायटिंग टोटल या ठिकाणी असू शकेल साठ तर पाहिजे म्हणजे अजून सहा धावा तरी आल्या पाहिजे कमीत कमी जास्तीत जास्त जेवढे आले तेवढे कमी आहे परंतु जर सत्तरपर्यंत मजल मारता आली कारण उजेडसुद्धा कमी होत आहे त्याचा कुठे ना कुठे ॲडव्हान्टेज जो असेल तो सध्या फलंदाजी करणारा संघ आलोक इलेव्हन त्यांच्या बाजूने असू शकतो एक स्थिरावलेला फलंदाज मैदानावरती पॅरिस कॅमेरे तो देखील एक मोठा इम्पॅक्ट असणार आहे त्याची विकेट टिकीट तितकीच महत्वाची गोलंदाजी कोलताची मार्क करते गोलंदाज वाढूच या मेला चांगला फटका अत्यंत सुंदर फटका आपला फटका चारशे चाळीस असं म्हणू शकतो ज्या पद्धतीने या फटका खेळला ओ हो 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 आजी मस्तान कुरेशी आपण पाहू शकता थोडीशी घाई झाले पॅरिस कांबळे यावेळेला स्ट्रायकर आहे अत्यंत सुरेख आणि दर्जेदार खेळ याच दरम्यान आपण बघितलं तर तुषार भाऊ कामटे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर त्याचबरोबर साहेब यांचं देखील या ठिकाणी त्यानंतर आपण पाहू शकता सुलक्षणा शिलबंत धर माजी, माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार पिंपरी प्रशांतदादा सकपाळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य तर मैदानावरती या ठिकाणी महत्वाच्या श्रेणी आपण पाहू शकता प्रशांतदाचा संघ देखील या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होता प्रशांतदा तुमचे मनापासून धन्यवाद तर मैदानावरती काय घडलंय मैदानावरती काय बिघडलंय आपण बघूया महत्वाच्या क्षणी या वेळेला पॅरिस सारखा खेळाडू आहे चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिले परंतु इथे आता एक सुंदर असा पकडला गेलाय फलंदाज गडी बाद झालाय पॅरिसचा आणि पॅरिस मात्र डोळ्यांची पाळणे फेडणारी फलंदाजी करून परततोय अर्धशतक झळकवलं नाहीये त्याचं दुःख कुठेतरी असेल परंतु परत येतोय तो पॅरिस कांबळे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत डगआउटमध्ये केलं जाईल उभा राहिला नुसतं उभा नाही राहिला तर तो नडला भिडला आणि आता परत आलो आहे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे अक्षय कोण वाळीत कोण होतं मार्कवरती सज्ज ऑफटॉपच्या बाहेर त्याच्या डू बॅट ची कड इथे मात्र क्षेत्रक्षक आहे थर्ड मध्ये एक धाव मिळेल एकेरी धाव मिळेल धाव संख्या पोहोचली ती एकूण आपण पाहू शकता सहा गडी बाद झालेत छप्पन धावा धापलकर होती दोन चेडूंचा खेळ या इनिंगमध्ये शिल्लक आहे साई जी प्रेझेंट एन बी ट्रॉफी दोन हजार तेवीस फेस्टिवलला पण टेनिस क्रिकेट एक मानाची प्रतिष्ठेची लाखमॉलाची स्पर्धा एक व्यावसायिक स्पर्धा आपण या ठिकाणी दिनेश दादा भिंदाणे यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेट डॉट इन इनच्या माध्यमातून पंधरा कॅमेऱ्यांचा वापर ऑपटनच्या बाहेरच्या चेडू खेळण्याचा कुठला मोह नाही आहे अनेक वेळा हजार वेळा हजार वेळा प्रश्न या ठिकाणी पडेल की हा मी का सोडून दिला जर ही फेट डिलिव्हरी असेल तर पुन्हा एकदा तिसऱ्या दिशेने इशारा केलाय हरीश सर आमच्या बरोबर आहेत दोन पर्व त्याचे साक्षीदार सर तुम्ही आहात काय अनुभव आहे म्हणजे अनेक वेळा आपण अगदी भारतातल्या वेगळ्या स्पर्धा करता भारताच्या बाहेर देखील स्पर्धा करता परंतु पुण्य नगरी ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली वेल बिग असं इंग्रजीत म्हटलं जाते प्लॅनिंग जो आहे तो प्लॅनिंग जवळपास तीन ते सहा महिन्यापूर्वी पूर्वी सुरू होतो आणि चांगलं जेव्हा आपण प्लॅनिंग करतो तेव्हा त्याचं एक्झिक्युशन चांगलं असते टीमवर्क जबरदस्त बघायला मिळालं इंग्रजीत म्हटलं जातं टीमवर्क मेक्स ड्रीमवर्क टीमवर्क पाहिजे असतं प्रशांताला सपकाळे यांना दाखवलं जाते ज्यांच्या संघ या स्पर्धेत खेळला होता तर टीमवर्क चांगलं आहे प्लॅनिंग चांगली आहे एक्झिक्युशन मस्त आहे जे बॅनर्स आणि त्याचे जे रंग आहे ते सुंदर आहे स्पॉन्सर्स आहेत मैदान जे निवडलं आहे ते अगदी सुंदर आहे आणि प्रेक्षकांनी दिलेली साथ टेनिस क्रिकेट डॉट इनचा लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे एक अविस्मरणीय आणि संस्मरणीय अशी स्पर्धा आहे आपण एक महत्वाची चर्चा यापूर्वी देखील केली होती मान्यवर आपण पाहू शकता व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर आहेत सुलक्षणातयी या बेला मंचावरती आहेत आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत या स्पर्धेच्या दरम्यान आपण उपस्थित आहात ताई आपलं स्वागत आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज ऑफ बाहेरचा चेंडू ह्या वेळेला काय करते व्हाईट बॉल आत येतात समांतर धावा येतात अमांतर धावा येणं गरजेचं आहे अलोक इलेवन जर साठ पर्यंत साठच्या पलीकडे जरी गेले तरी एक मोठी धावसंख्या अजूनही एक चेंडू शिल्लक आहे एक मोठा जर फटका खेळा अजून काही मान्यवर आपण पाहू शकता मंचावरती आहेत दिग्गज मान्यवर आहेत दिग्गज मान्यवरांनी हे व्यासपीठ वजनदार झालेलं आहे आणि आज या स्पर्धेची शोभा शाण मांडलेली आहे गोलंदाजाची मार्कवरती गोलंदाज वाढून पुन्हा एकदा सज्ज असेल ऑफ च्या भारताच्या चेंडू मग खेळला नक्कबर च्या नक्कबर मध्ये क्षेत्रक्षक आहे एक धाम येथे दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न होईल का दुसऱ्या दाव्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाही आहे तर पहिली इनिंग सात षटकांचा खेळ अलोक इने प्रथम बॅटिंग करत असताना एकूण दहा पलकावरती धाबा आहेत अठ्ठावन्न आणि आता एकोणसाठ धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे आणि समोर प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थात मांडवी चॅलेंजर्स तुषारभाऊ कामटे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड त्याचबरोबर या ठिकाणी गोगावणी साहेबांना देखील आपण पाहू शकता मंचावरती आमच्या या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण भाग आहे साहेब आपलं देखील स्वागत आहे वेलकम घेरायचे स्वागत करेल सर मी तुमच्याकडे अत्यंत महत्त्वाचा हा जो भाग पहिलं सत्र होतं पहिली इनिंग होती अठ्ठावन्न धाबा एकोणसाठ धाबांची आवश्यकता या धाबा साठच्या पलीकडे नाही आहेत परंतु साठ धाबा या करता नाही आल्या आठ वरती चार इथून हा जो प्रवास आहे या प्रवासाकडे तुम्ही कसे बघता नाही चांगली भागीदारी खरात आणि कांबळे यांच्यामध्ये आणि स्वतः दादा भिंताडे स्पर्धेचा आनंद लुटतायत गेली कित्येक दिवस मनामध्ये जे तळमळ होती क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची आज त्यांची इच्छा पूर्तता झालेली आहे गेले दोन वर्ष ही स्पर्धा भारत गाजवते मात्र जी भागीदारी झाली ती लाख मोलाची ठरली आणि या त्या भागीदारीमुळे एक चांगला स्कोर बघायला मिळाला नाहीतर ही धावसंख्या तोकडी असती बत्तीस पस्तीस परंतु दोघे ठाण मानून उभे होते आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी कोणाची कल्प तुलना न करता स्वतःसाठी आणि संघासाठी खेळता तेव्हा अशी धावसंख्या बघायला मिळते बघा अडतीस धावा पॅरेस कांबळे मानलं पाहिजे कांबळे यांना दुसऱ्या बाजूला खरात कांबळे आणि खरात हे दोघांनी मिळूनच शेहेचाळीस धावा काढलेत म्हणजे जवळपास ऐंशी टक्के धावा फक्त या दोघांनी काढलेत सातव लवकर बाद झाला भालेराव लवकर गेले कोरम आला निराश केलं हरळ आला निराश केलं परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर एक फायटिंग स्कोर नक्की आहे खूप चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण बघू शकता मागचे तीन चार मॅचेस अत्यंत छान कामगिरी केली आहे साठ ढाबात डिपेंड केल्या आहेत सदस ढाबा डिपेंड केले आहेत के आता साठ डाबा नाही एकोणसाठ डाबा आहेत अठ्ठावन्न सहा गणांच्या मोबद्यामध्ये म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत आज कुठे नाही थांबले पॅरिस थांबले कुठे नाही थांबले अडचणी होत्या संकट होती दबाव होते आणि दबा तो दबावाला जुगून एक अडतीस जबाची शानदार खेळ तेवढंच कौतुक रोहन खराचं असेल एका एंडला जर विकेट जात असेल तर एका बॅटरनं थांबणं गरजेचं होतं रोहन सरनं आपण पाहू शकता मंचावरती सर आपलं देखील स्वागत आहे रोहन सर देखील आपण बघितलं तर एक छान असे आयोजक आहेत आपण त्यांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या स्पर्धा पाहतो तर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया सर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं महेश नानगुडे अमित तांबे नरसिंग पालमपाले आकाश काळे श्रीकांत कुणे तुषार रणदेबे सुनील चावरी कृष्णा गवळी या सर्वांनी अर्धशतक झळकावलेले आहेत तर मेडन विकेट मेडन ओव्हर आलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं तर हॅट्रिकल या सगळ्या गोष्टी पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं होतं फर्स्ट इनिंग हायलाईट आपण पाहू शकता सर्वात अतिशय खराब झाली होती त्यानंतर पॅरिस कॅम्डीने साभारलेल्या आहे ऑफ्टमच्या बाहेर जाऊन मांडण्याचा प्रयत्न केला अत्यंत सुरेख असा आपण पॅरिसची अफलातून बॅटिंग नेत्रदीपक फलंदाजी आणि चेंडू सातत्यानं आपण पाहू शकता चौकार शटकऱ्याच्या दिशेने गेले आक्रमण होतं आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन ऑफ्टमच्या बाहेर त्याच्यावर रोहन त्यांची चांगली साथ या ठिकाणी निभावली आणि त्यामुळे तो बाद झाल्यानंतर आपण बघितलं तर थोडीशी संख्या बंदावली परंतु पॅरिसचं कौतुक करावं तेवढं थोडंस आहे मग अशा याच्यावरती चर्चा झाली आता आपण पाहू शकता पुणे डिस्ट्रिक्ट बाईकमॅन राहुल सातव यांचं होर्डिंग आपण पाहू शकता वाघोरीचा शेर आपल्याला या वेळा या स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे नॉट आप आपले जे आवडते खेळाडू असतात त्या ते बॅनर घेऊन प्रेक्षक येत असतात माझ्याही आयुष्यात असा एक गोड अनुभव मला मिळाला एकदा तर असं असते कधी कधी जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुमचं काम कोणा ना कोणी बघत असते आणि जेव्हा लोकं तुमचं काम बघतात तेव्हा त्यांना तुमचं काम आवडते आणि जेव्हा त्यांना तुमचं काम आवडते तेव्हा ते नक्की तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तर हे पाठीराखे आहेत बघा एक बॅनर बनवायला हजार रुपये खर्च आहे माझ्या आदर्श खेळाडूसाठी हजार रुपये माझ्यासाठी काहीच नाही आहे मी एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये नाही जाणार पिक्चर नाही बघणार पण माझ्या सातव भावासाठी मी बॅनर बनवून आणणार ही जी भावना आहे ती खूप मोठी भावना आहे आणि हे कुठे घडतं आहे हे फक्त इथेच घडू शकते एन बी ट्रॉफी दोन हजार तेवीसमध्ये आणि आपण नेहमी म्हणतो ना की पुणे तिथे काही नाही उणे पुरस्कारापेक्षा पुरस काही कमी नाही म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघू शकता

क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल मध्ये मागच्या वर्षी जिथे तामला तिथूनच सुरू झालाय तुषार रणदिवे आणि लोक जेव्हा दिवे लावतात तेव्हा रणदिवे जे आहे ते धावा लावत ते महत्वाची गोष्ट आहे बॉलिंग पार प्रती सज्ज असेल ऑन साइड ला खेळला गॅप मध्ये चेंडू जाय सी महाराष्ट्र पार या चेंडू वरती धावा मिळते चौकार आणि षटकारांची आतच बाजी करून तुषार दंडबे यावेळेला बनलाय राजा हदबल क्षेत्ररक्षक गोलंदाजा वाचतोय बँड बाजा दोन चौकार खडखणी चौकार तुषारच्या बॅट मध्ये धन्यवाद समालोचना कक्ष निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे आधारस्तंभ सन्माननीय तात्यासाहेब बिंताडे यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आगतम स्वागतम स्वाग सुस्वागतम सन्माननीय तात्यासाहेब बिंताडे यांचं व्यासपीठावर आगमन सहर्ष स्वागत धन्यवाद धन्यवाद मनीष राहुल सातव या देखील चांगला फटका परंतु लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे एकदा मिळेल पहिल्या दोन चूडूवरती दोन चौकार त्यानंतर सिंगल घेते आता कोणी आणि तुषार नंदिबे सर दोघांनी अर्धशतकं झळकवलेत इनफॉर्म बॅटर मैदानावरती आहेत आणि चांगली सुरुवात तुषारनं करून दिलेली आहे नाही संगनायक ही अपेक्षा असावी कारण संगनायक नेहमी प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्य दक्ष असावा आणि या दोन्ही विभागामध्ये उजवा ठरला आहे तुषार रंदिवे मागील वर्षाचा ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आणि या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीचं त्याने सेन्सिबल पॉइंटच्या दिशेने या वेळेला ढकलल्या चेंडू एक धाव पुढे केले म्हणजे एका बॅटर आपण बघितलं फॉर्म मध्ये आणि खूप चांगली बॅटिंग त्यांनी चांगली सुरुवात केली हे श्रीकांत माहिती आहे आणि त्याला खुणावत होतं ही गोष्ट मान्यवर देखील मंचावरती आहेत आज संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकता मंत्रलेली ही संध्याकाळ असणार आहे मंत्रमुग्ध करणारी संध्याकाळ असणार आहे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि आज एन हे भव्य दिव्य मंच आहे ते देखील वजनदार झालेलं आहे राहुल सातव ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न या महिला फूट नव्हता आणि त्यामुळे चेंडवाणी पॅट मध्ये संपर्क नाहीये दोन चौकार आणि त्यानंतर राहुल सातव केलेलं कमबॅक नक्की एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल कारण दोन्ही संघनायक जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात फलंदाजाच्या हात जी बॅट आहे ती जेव्हा तळप तलवार सारखी असते तेव्हा गोलंदाजा हाताचा चेंडू हा मुलूक मैदान तो असतो आणि एक मोठं द्वंद्व या दोन अंतिम फेरीतल्या संघामध्ये ऑफरच्या चेंडू खूप सुंदर पद्धतीने या महिला दिशेने केला एकच धाबळेल एक धावसंख्या पोथरे तिथं पाहू शकता धावसंख्या आहे अकरा धाबा बिनबात अकरा समालोचन कक्ष व्यासपीठावर सन्मानिय तुषार भाऊ कामठे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिं चीण, पिंपरी चिंचवड यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आहे तातासाहेब भिंताडे यांना मी सन्माननीय तातासाहेब भिंताडे यांना विनंती करतो आहे की आपण तुषारभाऊ कामटे यांचं व्यासपीठावर स्वागत सन्मान करायचं आहे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवडचे सर्व सन्मान्य पाहुण्यांनी या स्पर्धेला आपलं समर्थन देताना आपलं सहकार्य देताना खूप चांगली ही साथ दिलेली आहे आणि या साथीनं या स्पर्धेला एक वेगळा आयाम मिळालेला आहे धन्यवाद सन्माननीय तुषार भाऊ कामटे त्यानंतर सन्माननीय सुलक्षणताई शिलवंत माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण देखील पुढे यायचं आहे आपण देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत तात्यासाहेब भिंताडे यांच्या शुभ हस्ते तात्यासाहेब भिंताडे एन बी एस एफचे आधारस्तंभ आहेत आणि तात्यांच्या आशीर्वाद या स्पर्धेला या असोसिएशनला नेहमीच मिळालेला आहे तर सन्माननीय सुलक्षणताई शिलवंत माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय त्यानंतर प्रशांत दादा सपकाळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस पुणे यांचा देखील आपण व्यासपीठावर विशेष सन्मान करणार आहोत मी तात्याने विनंती करतोय की आपण प्रशांत दादा सपकाळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस यांचा विशेष सन्मान करायचा आहे धन्यवाद इतर सन्मान जे आपण आहेत पुढच्या ओव्हरब्रेकमध्ये करूया धन्यवाद थँक्यू मनीष मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आणि यावेळेला जर मैदानात बघितलं तर तुषार रणदिबे काय बॅटिंग करतोय अप्रति बॅटिंग सागर शिंदेचा हा चेंडू होता पुरंदरसाठी बिलॉंग करणारा खेळाडू आहे अनुभव खेळाडू आहे पण त्याच्यापर्यंत तंत्र खूप चांगलं होतं रिव्हर्सिचा एक सुरेख एक फटका सुंदर फटका तुषार रणदिबेच्या बॅटमधनं पुढे सरसावत खेळ एम डॉपमध्ये क्षेत्रक्षण खूप सुंदर होतंय अत्यंत क्षेत्र पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आहेत पंधरा एकोणसठ डाबांचा पाठर करत असताना मांडवी चॅलेंजर्स अलोक इलेव्हन आणि मांडवी चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान महत्वपूर्ण लढत थोडासा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु टाइमिंग चांगलं होतं की या ठिकाणी मग शोधता आले नाहीये ओहो हो काय फटका खेळलाय काय फटका खेळलाय चेंडू डीप मिड विकेट विकेटमध्ये मोहम्मद शमी स्टँडच्या दिशेनं आणि अप्रतिम फटका सजवलाय दोन्ही बॅटर आत्मविश्वासानं बॅटिंग करत आहेत चार जमा चौकार इथे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहू शकता अरे आपण स्क्रीनवरती वरती आलोय ते आता जाणवलंय आणि त्यानंतर ती रिॲक्शन आपण पाहू शकता सुंदर फटका श्रीकांत थोडेचा नक्की मानलं पाहिजे दोघ दोन्ही अर्धशतक वीर आहे तुम्ही मघाशी सांगितलं आणि बघा ज्या पद्धतीने तुषार रणदिवे आज गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलाय आणि धाव संख्या आता सुजलाम सुफला बहुताना आपल्याला बघायला मिळते पदललित सुंदर आहे काय जबरदस्त फटका सचवला चेंडू जाईल लॉंग ऑन च्या दिशेनं वन बाऊ सीमर शपार धावित चार कडकडी चौकार टाळ्यांचा गजर होतोय तुषार अंधेरीसाठी हा टाळ्यांचा गजर पहा क्या बात है छोटा तीर वार करे गंभीर जबरदस्त फलंदाजी संघनायक मार्फत बघा आधी यष्टीरक्षक म्हणून नंतर गोलंदाज म्हणून नंतर फलंदाज म्हणून म्हणजे विविध विभाग जे आहेत क्रिकेटमधले तिथे अष्टपैलू कामगिरी दाखवणारा तुषार रणदिवे नक्कीच प्रेक्षकांचा फेवरेट झाला आहे तुषार फॅन क्लब प्रस्थापित झाला असावा आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतो आहे वैयक्तिक अठरा धावांवरती जबरदस्त फलंदाजी केली आहे आणि समोरचा जो संघ आहे आलोक इलेव्हन त्याला पिछाडीवर ठेवलं आहे आपण एक प्लॅन बनवत असतो त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला चालायचं असतं आज संकल्प करून मैदानावरती निश्चितच तुषार रणदेवे उतरलाय आणि छान बॅटिंग शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे फुटबॉल फुट फुट चांगलं आहे पदलरीत्या चांगलं आहे सागर शिंदे काय कोलता मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज ऑफ च्या चेंडू या हवेत केल्या चेंडूच्या खाली शेतरक्षक सागर शिंदे थाय फाय करतोय मैदानामध्ये तुषार रणदेवेला परतावं लागेल सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलणार आहे पहिला विकेट पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी दिलाय सागर शिंदेनं यापूर्वी आपण बघितलं तर हरिसर तीन चार विकेट सातत्याने सागरशी घेतल्या होत्या त्याचा आत्मविश्वास आहे हमराज चांगली गोलंदाजी सागरची आणि आता सुद्धा त्याने भाग पाडलं मोठा फटका खेळत असताना सुरेश कोरम याला झेल देऊन टीप तो आहे तुषार रणदीवे परंतु बघा एक स्टेप सेलिब्रेशनला एक शिखर धवन मात्र तुषार रणदिवे बाद झाल्यानंतर कुठेतरी समाधानाचा सुस्कार सोडलाय तो आलोक इलेव्हन या संघाने कारण गोलंदाजाचा दा कर्दन काल ठरत होता तुषार रणदिवे किरण बेरड नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक तीन वरती येतोय या स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय सन्मानिय दिनेश दादा बिंताडे आपल्या स्क्रीन ज्यांच्या संकल्पनेमधून आपण एन बी एक मानाची स्पर्धा पाहतो आहे आपली ट्रॉफी आणि अत्यंत सुरेख दर्जेदार दिमागदार आयोजन या भविष्याच्या गर्भात काय दडले अजून माहिती नाही अजून काही नवीन संकल्पना घेऊन दादा या ठिकाणी एक वेगळी चर्चा एक वेगळी संकल्पना घेऊन लवकरच येणार आहेत आणि त्याबद्दल संपूर्ण टेनिस विश्वामध्ये क्रिकेट जगतामध्ये एक खमंग चर्चा सुरू आहे मैदानावरती आपण बघितलं तर एक अत्यंत महत्वाचा मॅच सागर शिंदेला सूर सापडलाय तो कमबॅक करतोय किरण बेडर मैदानावरती सिकान खोळे अजूनही त्याला जास्त बॅटिंग करण्याची संधी मिळाली करती एकूण डाबा आहेत तेवीस 23 हा कुठपदा चंडू हवेत खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल किरणचा sample खेळ सामन्याचं सा रंग बदललाय सामन्याचं सा चित्र बदललाय सागर मैदानावरती आपण पाहू शकता जबरदस्त कामगिरी करतोय सागर नक्की विजयचे द्वार ठोठावलेत तुषार समालोचन कक्ष आपण पुढील सन्मान सन्माननीय निलेश दा भिनटाडे यांच्या शुभहस्ते करणार आहोत सन्माननीय विक्रमदादा खुटवड पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांचा व्यासपीठावर आपण विशेष सन्मान पाहणार आहोत सन्माननीय विक्रमदादा खुटवड पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय आपण या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आम्ही तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतोय धन्यवाद त्यानंतर सन्माननीय मालोजीराव जगदाळे रायगड विकास प्राधिकरण सदस्य यांचा सुद्धा आपण व्यासपीठावर विशेष सन्मान पाहणार आहोत सन्मान मालोजीराव जगदाळे रायगड विकास प्राधिकरण सदस्य यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आपण पाहणार आहोत मी निलेशदा भिंतडे यांना विनंती करतोय की आपण सन्मान्य मालोजीराव जगदाळे यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करावा तात्या साहेब तात्या आपण या आपल्या श्रीभस्ते हा सन्मान आपण करणार आहोत सन्मानिय मालोजीराव जगदाळे रायगड विकास प्राधिकरण सदस्य धन्यवाद त्यानंतर सन्माननीय शेठ जाधव सन्मान्य शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते वडगाव आपण पुढे यायचं आहे सन्माननीय शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते वडगाव आपला देखील विशेष सन्मान केला जाणार आहे विक्रांतजी निकम यांच्या शुभ असते विक्रांतजी निकम यांच्या शुभ असते सन्मान्य शेठ जाधव

श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ खेळाडू असतात तेव्हा तुमच्यावर अपेक्षांचा ओझं असते आणि अंतिम सामना आहे अंतिम सामना गमावणं कोणालाही आवडणार नाही अंतिम सामना जिंकावा आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरवावं हे वज्र निर्धार करून गुडघ्याला बाशिंग बांधून दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेले आहेत right. आर ॲबसुटी राईट चॅम्पियन के लिए मैदान के अंदर सारे खिलाडी उत... आप देख रहे हैं है इस की अगली गेंद राहुल सातो ऑफ्टर के बाहर गेंद हवा में है गेंद के नीचे खिलाड़ी ये कैच हो सकता है सुधीर आए सुधीर चले गए सातों सामने एक बार फिर भी मैच में जान डाली है विकेट मिलता बा सुधीर बैक टू द दिन कौन सुधीर निराश सुधीर निराश देखिए क्या हुआ था मैदान के अंदर दीपा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था बैक पर जाके गेंद को खेल दिया था इस ट्रैक क्षेत्र में गेंद मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए थे इस ट्रैक पर कोई गलती नहीं है ये तीसरे विकेट का पतन हुआ है सुधीर बैक टू द पैवलियन चले गए हैं धन्यवाद समालोचन कक्ष हे मैदान खरतर खूप महत्वपूर्ण बाब राहिलेला आहे या मैदानात कित्येक मोठमोठ्या स्पर्धा झाल्या आणि इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे हे मैदान प्रत्येक आयोजकाला विशेष आवडत असते कारण या ठिकाणी स्पर्धा खेळताना आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूप अनुभवायस मिळते तर इस्टेट ऑफिसर सिंहगड कॅम्पस वडगाव सन्मानिय सुजय सर आपण पुढे यायचं आहे आपला आम्ही विशेष सन्मान करणार आहोत आणि सन्मान करतील सन्मानिय निलेशदा भिंताडे सन्मानिय सुजयजी पांढरे साहेब इस्टेट मॅनेजमेंट खूप चांगली त्यांची आपण पाहिलेली आहे इस्टेट ऑफिसर आहेत सिंहगड कॅम्पस वडगाव कारण ते नियोजन करावं लागतं सर्व गोष्टी व्यवस्थित पाळाव्या लागतात नियमांच्या अंतर्गत अधीन राहून ते कार्य करावं का लागते आणि खूप चांगली साथ सन्माननीय सुजेजी पांढरे सरांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा विशेष आभार व्यक्त करतोय धन्यवाद अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यात सुद्धा आपल्याकडून अपेक्षित आहे धन्यवाद जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज प्रशांत यादवडे सोबत असतील हरिजी पांड्या सर थँक्यू आज जबरदस्त दर्शक बिलकुल हमारे साथ जुडे बहुत खुश है आज इतवार का दिन राहुल साथो के गेंदबाजी देखे राज्यपा गेंदबाजी रही गे थोडा ऑफ के बाहर गेंद थी

इस ओवर की बात करें तो दो रन आए हैं दो बिंदी और एक विकेट है क्या जबरदस्त गेंदबाजी सागर शिंदे ने दिलाया और उसके बाद में करने का दिया था दर्शकों से कच्चा स्टेडियम सियागढ़ का ये ग्राउंड गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है सातो अच्छी गेंद रक्षात्मक तरीके से खेलते हुए और फिलहाल क्या गेंदबाजी हो रही है राहुल सातों के लिए तालियां बजने वाली हैं तालियों की आवाज एक बार फिर देखे प्रीमियर लीग के मास्टर खिलाड़ी हैं स्कोर अगर देखें तो विकेट है के नुकसान पर आखिरी गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा ऑफट के बाहर जाते हुए रक्षापद तरीके से बल्लेबाज ने खेल दिया रन बनाने का कोई अवसर नहीं है शानदार और दमदार खेल मैदान के अंदर ये दर्शक दीर्घा में दर्शक देखिए क्रिकेट हा खेळ परिश्रमाचा क्रिकेट हा खेळजिद्दीचा क्रिकेट हा खेळ झाडसाचा क्रिकेट हा खेळ संयमाचा क्रिकेट हा खेळ कर्तृत्वाचा क्रिकेट हा खेळ नेतृत्वाचा क्रिकेट हा खेळ कौशल्याचा क्रिकेट हा खेळ विश्वासाचा स्वतःवरती विश्वास स्वतःवरती विश्वास मनुष्यस्त्र गरजेचं आहे चॅम्पियन आहे त्यासाठी तयारी आहे परंतु आता समीकरणाच्या दिशेने घेऊन जाईल तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय दापल करते एकूण ढाबा आहेत पंचवीस धाबा एकोणसाठ ढाबांचा आव्हान आहे यापूर्वी आपण आपण अर्थात मनीष पाटील जॉईन होत सामना रंगला यात काय शंका नाही शंभर टक्के मनोरंजन जे आवश्यक होतं ते मनोरंजन प्रेक्षकांना मिळते या अगोदर व्यावसायिक गटाची आपण फायनल पाहिली जी सुपर ओव्हरच्या मध्यमातून सुटली आता हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे आणि या षटक्यामध्ये म्हणजे मागच्या षटकामध्ये राहुल का जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या संघाला विजयाचा सुगंध देण्याचा प्रयत्न केला पण एका बाजूला जोपर्यंत श्रीकुणे मैदानाच्या एक जबरदस्त कन्सिस्टंट बॅटर त्यावरती जबाबदारी आहे आणि त्याचमुळे श्रीकुणे अजूनही संयमाचं प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय शानदार मुकाबला रोहन घरात घेत बाजी केले गेली आहे छोटी गेंद फाइन लेक क्षेत्र में खेल दिया खूबसूरती के साथ गेंद बॉलिंग के बिल्कुल बाहर जाते हुए चार रन चौका मिला मोकार जड दिया शानदार चौका अनकंट्रोल्ड हाफ ट्रैकर बघा या वेस टप्पा पडला तो बॉल लेक्सटमच्या दिशेने रोटेट तोदर पायला मिळाला आणि संधी होती आणि संधीचा उपभोग घेताना त्या चार धावा आपल्या संघासाठी वसूल केलेले आहेत म्हणजे जो डावफलक थांबलेला होता त्या धावफलकाला वेग देण्यासाठी हा चौकार खूप आवश्यक होता आणि तो येतोय तो, तो, तो म्हणजेच फलंदाजाच्या बॅट मधून रोहन करात या वेस्ट टर्न अगेन्स्ट द टर्न खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता आता ड्रिल करून दाखवत की मला एक्स्ट्रा कवरला खेळायचं होतं पण त्या ठिकाणी फटक्याची निवड चुकली आणि या मध्ये डॉट जातोय मांडवी चॅलेंजचा चॅलेंज पाहूया कुटवर जाऊन पोहोचतोय तीन गडी बाद एक कोणतीस जावा चौथे ओव्हर का खेळ बीच मैदान पर जारी है क्या जबरदस्त माहोल बना हुआ है फाइनल का मैच आप देख रहे हैं नवी मुंबई और कामाक्ष ग्रुप उत्तर प्रदेश के बीच जो फाइनल हुआ ओ, पैसा वसूल था रोचक था, था जितने दर्शक आए उनका पूरा मनोरंजन हुआ दूसरा फाइनल है एनबी प्रीमियर लीग का बहुत ही बड़ा मुकाबला मांडवी और ये इस बड़े मुकाबले की बात करें तो उनतीस रन कर तीन विकेट के नुकसान पर मांडवी चैलेंजर्स डिसीजन पेंडिंग है इंतजार करना पड़ेगा और मनीष क्या माहौल रहा है पिछले चार दिनों की जो कहानी है बिल्कुल अद्भुत रही है मजा आया इट्स अ फेअर डिलिव्हरी वॉड अ बॉलिंग वॉड अ टर्न कंट्रोल म्हणजे पहिला बॉल जरी चुकीच्या पद्धतीने हाताळला पण त्यानंतर ते पुनरागमन रोहनकरांकडून अपेक्षित आहे बघा प्रेक्षक मोठ्या संख्येनं या ठिकाणी चर्चा उदाहरण आलेलं आहे की पुणे जिल्ह्यात अग्रमानांकित स्पर्धा एन बी ट्रॉफी कुठल्या संघाच्या नावावर जाईल आणि या चर्चेला उदाहरण येते आणि उत्तर काही क्षणातच तुम्हाला मिळणार आहे रोहन करात बॉलिंग टॅकवर तयार रोहन की अगली गेल अच्छी गेंद जबरदस्त गेंदबाजी पूरे टूर्नामेंट में अनप्लेबल साबित हुए हैं गेंदबाज रोहन करात

ये छोटा नन्ना मुन्ना राही देखे एक बार फिर हाथ में गॉगल है और सैल्यूट कर रहे एनबी को सैल्यूट है एनबी टूर्नामेंट के लिए सैल्यूट है क्या जबरदस्त आयोजन सुमित तिवारी हमारे कैमरामैन ज्यादातर बल्लेबाजी करना चाहते थे गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है शिकार को ने दो पर की तरह पांच गेंदों का सामना किया आकाशपुरे 6 पर खेल रहे हैं स्कोर 30 रन विकेट का नुकसान पर रोचकता बरकरार है है इस मुकाबले में मजा आ रहा एकोणीस चेंडू एकोणतीस धावण ची गरज ऑन साइड ला के केलंय पण ट्रॅप रसला होता श्रीकुंडे ट्रॅप मध्ये फसला प्राइसलेस विकेट मध्ये रोहन खरातला सामना मध्ये येतोय ट्विस्ट सामना होतोय सुपरहिट

रोहन खरात बहुत खुश बैटिंग युनिट वन टू एट आहे जर आपण मांडवी चॅलेंजर्स या संघाचा विचार केला तर त्याचमुळे अजून एक व्यावसायिक खेळाडू जो आता एनबी ट्रॉफी खेळतोय पुण्यातला राजेश सोर्टे तुम्हाला पाहायला मिळते काय जबरदस्त गोलंदाजी आपण एनबी ट्रॉफी ट्रॉफीमध्ये राहुल स... राजेश सोर्टेची पाहिली आणि आता फलंदाजी या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे इक्वेशन काय आहे तर अठरा चेंडू एकोणतीस जवांची गरज एट बॉल्स एंड ट्वेंटी नाईन रस डिपाय टू विन वॉट अ मॅच फाइनल कहिए दूसरा मुकाबला देख रहे हैं और अब फिलहाल क्या और एक बड़ा मुकाबला जो चल रहा है मैदान के अंदर इसमें बहुत सारे ट्विस्ट आ रहे हैं क्या सुपर ओवर देखने का मौका मिलेगा अठारह गेंदे उन्तीस रनों की जरूरत है रोहन खरात ने प्रभावित किया अच्छी गेंदबाजी जरूर की है अब गेंदबाजी में परिवर्तन रूप विकास को मौका मिला गेंदबाजी करने के लिए अपने बोलिंग पार्ट पर तैयार हो रहे हैं बल्लेबाज तैयार आकाश मोरे ऑप्टम के बाहर टिप्पा के बाद ऑफटम के बाहर जाते गेंद कल्याण गुरपड़े हमारी तरफ बढ़ रहे व्हाइट बॉल कै इशारा कर रहे है रह अठरा गेंदे और रनों की जरूरत है अभी भी वो फासला बना हुआ है यहाँ से हौसले की जरूरत है और मनीष हौसला होगा तो हौसला भी बन सकता है एका संघाचा फायदा एका संघाचा नुकसान बगा एंगल चा वापर करताना पिचिंग ऑप्शन द ऑप्शन चा बाहेरून सव्वेस्टंपूर होती त्याच में वॉल एंगल गेट ऑप्शन चा बाहेरून ट्रॅवल झाला व्हाइट बॉलची एकदम मिळाली विकास विकास ने कामगिरी झकास डॉट पुनरागमन दबावाला तैयारी अट्ठावी गरज राहुल और विकास बिल्कुल अगर देखे तो दोनों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है बहुत करीब रहते हैं और एक दूसरे को बहुत अच्छी तरह से जाते लेकिन इस वक्त अच्छी गेंदबाजी बढ़िया गेंदबाजी विकास जादव द्वारा के बाहर गेंद थी यहाँ खिलाड़ी मौजूद है राहुल सातव ने उठाया ओ, 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 रन लेना चाह रहे थे रन लेना चाहते थे मैदान के अंदर थोड़ी सी हड़बड़ाट सुंदर गेंदबाजी अच्छी फील्डिंग का कप्तान कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट स्कोर अगर देखे तो इकतीस चार विकेट के नुकसान पर पांचवा ओवर प्रगति पर है 16 게ते 28 रोकी जरुरत है मैदान के अंदर काटे की टक्कर चंद्र सामना होता कुठे सामना आला कुठे पहिल्या दोन षटकांवर दबदबा पाहिला मिळाला मांडवी चॅलेंजर सात पुढच्या दोन षटकांवर दबदबा पाहिला मिळाला अलॉक 11 चा आतापर्यंत विकासने पहिला बॉल जरी अवंतर हाताळला पण त्यानंतर पुढचे दोन बॉल डॉट आलेत विकास तयार बॉलिंग मार्कवर ऑन साइड साइडला उडायचा सा होता क्षेत्र आहे बॉल खाली कावकानाला रोहन करत कुठे सोडतीला जाईल फलंदाज होतोय फेल मोरे बॅक टू पवेलियन पहा काय घडलं होतं मैदानावरती सेलिब्रेशन करण्याची पुन्हा एकदा संधी अलोक इलेबन संघाला मिळालेली आहे हीच त्यांची खासियत आहे बघा काय घडलं होतं तो, थोडासा चेंडू आहे चेंडू खाली आपण पाहू शकता रोहन खराचे हात त्याच्या चेंडू हातात हात, रोहन खरात काय कमालची कामगिरी करतोय काय साथ देतोय गोलंदाजी बॅटिंग आणि आता क्षेत्र उजवी कामगिरी करणारा खेळाडू मैदानावरती रोहन खरात भाव खाऊन जातोय वय कमी असलं तरी काय झालं वाघ हा वागत असतो आणि वाघासारखा खेळ रोहन खराचा मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलेला आहे नवीन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मिस्टर राकेश शिंदे येत आहेत अजूनही राजेश सोरटे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत धावांचा आलेख उंच जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण अनुभव आहे पण अनुभव असून चालत नाही तो व्यवस्थित वापरता आला पाहिजे पाहूया राजेश या सामन्यामध्ये अनुभव वापरतायत का

राजेश बॅक टू द प्रोबलेन मांडवी चलरजच्या उमेदोकोला लगता माग सबसे बड़ा झटका विकास झकास अनपेक्षित अनपेक्षित हात शब्द मी बोलेन कारण सर्व काही स्वतःच्या हातात होतं सर्व काही आपल्या पक्षात होतं घाई करण्याची गरज नव्हती पण मोठे फटके खेळण्याचे जे हातकंडे आहेत म्हणजे तुषार रणदिवे तेक चुके खेले, श्री ते एक चुकीचा स्ट्रोक खेळले त्यानंतर श्रीकुणे यांची स्लॉक स्वीप आपण पाहिली म्हणजे फटके खेळण्याचा मोह होतोय अधून मधून ते खेळायला सुद्धा हवेत पण प्रतिस्पर्धी संघ देखील त्यावर टपून बसलेला असतो क्षेत्ररक्षण पाहायचं असतं ते व्यवस्थित पाहले नाही आणि मांडवी चॅलेंजर्सचा चॅलेंज काही अवशी कमी पडू लागलेला आहे पाच गडी बाद बत्तीस जबा विकासची झकास कामगिरी गोलंदाजी करताना मनीष पाच में आराम भरमा प्रेशर हुआ है बॅटिंग में बिलकुल आप देखील गहराई है

मांडवी चॅलेंजर या संघासाठी हा चेंडू खूप महत्वाचा रिवर्स स्वीप करायचा होता पूर्णपणे बॅट फेकून दिली होती पण मात्र कनेक्शन होत नाहीये अँगलचा वापर परिपक्व पाहायला मिळाला सुरुवात थोडीशी अडकत झाली पण शेवटच्या षटकाचा खूप चांगला राहिलेला आहे बघा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खूप जास्त सफल झाले होते आणि त्याचमुळे आता हे षडक सुद्धा संपलेलं आहे षडक संपते एकंदरीत पाच पाच षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झाले

रोहन करात गेंदबाजी कर रहे इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन जबरदस्त फील्डिंग क्या कमाल है जब विकास जाधव गेंदबाजी कर रहे थे रोहन खरात फील्डिंग कर रहे थे अब रोहन खरात फील्डिंग कर रहे और रोहन खरात गेंदबाजी कर रहे तो विकास जाधव अच्छी फील्डिंग कर रहे हैं क्या कंट्रीब्यूशन है बल्लेबाज वापस पेमरन जा रहे हैं सातवा झटका अनबिलीवेबल या ठिकाणी दोन फलंदाज एकाच पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळाले आणि एकाला परतावं लागते नवीन पलदा पदाच्या आतमध्ये पोचतायत अजय कदम बघा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स हिट करायचा होता बघा कॉम्बिनेशन कॅल्क्युलेशन कन्वर्सेशन काहीच पाहायला मिळालं नाही त्याचमुळे आता वाळूंजला परतावं लागते वाळूंज होत बाद आणि नवीन पलदा जात आहेत मैदानाच्या आतमध्ये अजय कदम खास करके इस ओवर की बात करे तो रोहन खरात ने अच्छा प्रदर्शन किया है और अनप्लेबल साबित है इनको अनसेटल करने की जरूरत है अगर इनको आप अनसेटल करेंगे तभी जाकर आप चैंपियन बन सकते हैं 12 गेंदों में 27 मैच थोड़ा फसा हुआ है और अब यहाँ से प्रेशर बनता बा बल्लेबाजों के ऊपर मैककिनन पेशेंट बॉलिंग टॉस बदल काय संघाला नाणेपेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलो होतं मांडवी ने टेनिस बॉलचा क्रिकेट थोडस कठिन असतं अंधुक प्रकाशामध्ये आणि बघणार या ठिकाणी वाइड बॉलची एकदम आहे काही काळसाठी सुटकेचा निश्वास टाकण्याची संधी मिळते आता मांडवी चैलेंजर्सला देखिये भगवान एक दरवाजा बंद करतो तो दुसरा जरूर खोलता है तो आपको एक बार फिर देखिए

फक्त उलट दिशेने खेळण्याचा अट्ट अट पाहायला मिळतो बघा किती सोपा चेंडू किती सोपा चेंडू होता पण ऑपॉर्च्युनिटी मिस करतायत बिलकुल सही, रोहन करात तयार आहे बॉडी मार्क प्रेशर बंदरा प्रेशर बल्ले बाजू किपर के पहा लोक इलेवन की बात करें तो क्या जबरदस्त कॉम्बिनेशन क्या जबरदस्त संतुलन है स्कोर 33 सात विकेट के नुकसान पर नौ गेंदों का खेल 26 रनों की जरूरत है इस ओवर में रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है और जबरदस्त प्रदर्शन शानदार दमदार खेल रोहन खरात का If it's a cricket, there has to be a full toss, and if it's a full toss, then has to be six. Let's see.

राकेश शिंदे सहा चेंडू दोन धावा म्हणजे शेवटच्या टप्पावर आपण असे प्रयोग करू शकत नाही पण असं अजूनही हातातून संधी गेली नाहीये फक्त संघात सहभाग होऊ नका प्रतिस्पर्धी संघात तुटून पडा स्लाइस केले हलक्यात हलक्याने के बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉईंट डीप मध्ये प्रोटेक्शन नाही मिळते एक धाव एकादाची एक होते वाढधाव संख्या पोहोचते आता पस्तीस आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे सहा चेंडू चोवीस धावा सिक्स बॉल्स अँड ट्वेंटी फोर रन्स विक विन युआर वॉचिंग आपली एन बी ट्रॉफी सीझन टू

आखिरी ओवर लेके कौन आएगा क्या कोई कमजोर कड़ी है वो देखना बहुत जरूरी क्या एक बार फिर आपके पास वो तो अच्छा विकल्प है वो देखना बहुत जरूरी है बाकी गेंदबाजी कमाल की रही है लेकिन एक गेंदबाज आखिरी ओवर डालने के लिए कौन आएगा हमेशा की तरह आखिरी ओवर डालने के लिए गेंदबाज अपने बोलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं पेरिस कामले आज अगर पेरिस कामले बल्लेबाजी नहीं करते ये मैच इनके लिए भी फंसा हुआ था, लेकिन अब निर्णायक ओवर में अच्छी गेंदबाजी आपको करनी है और मैच समाप्त करना है चैंपियन बनना है। इसके इस अपने बार कदम ने बना। एक रन राकेश शिंदे की बात करो तो बिल्कुल दो पर खेल रहे हैं छह गेंदे चौबीस सात विकेट खोएक इलेवन की तरफ से गेंदबाजी गेंद टीम के कप्तान राहुल क्षेत्र में है फ्लैग स्लिप एक गली की तरफ खिलाड़ी पॉइंट इस कवर पर खिलाड़ी ऑफ साइड पर पांच खिलाड़ी है ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिडविक की तरफ खिलाड़ी स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी है एक खिलाड़ी फाइन लेग पर मिडिल ऑफ द बैट खेलेंगे तो मजा आएगा पेरिस का भी अपनी बॉलिंग पार पर तैयार तो इस ओवर की अगली गेंद चारों ओर सन्नाटा कोई आवाज नहीं है पुलटॉस पुलटॉस गेंद पर खेल दिया बॉलिंग के बाहर ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं यह तो अपने टीम की जरूरत देखते है खूबसूरत छक्का वेल 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 क्या चल रहा है खेल पहली गेंद पर क्या जबरदस्त इरादा मजबूत संकल्प मजबूत इरादा इरादा है पक्का बल्लेबाज के बल्ले से आया शानदार छक्का गेंदबाज हक्का बक्का मैच ऑन है मैदान के अंदर चदरा घमासान हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगे ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट सचिन पार्को में देख रहा हूं एक बार फिर मुस्कुराहट <laughs> है क्या मुकाबला है क्या जबरदस्त मुकाबला है क्या स्वागत हुआ पेरिस पैरिस का स्वागत चक्की के साथ इस बार भी में गेंद है, गेंद चली गई तारे आहेत इथे सितारे आहेत इथे कमाल आहे इथे धमाल आहे इथे धडक आहे इथे धूम धडक आहे केला आणखीन एक फटका आपला फटका झटका दोन दोन चाळीस सामन्याचं चित्र बदलतंय आता उर्वरित चार चोटूचा खेळ शिल्लेक आहे चार चोटू मध्ये जिंक करता बारा धाबांची आवश्यकता आहे धावाब्यात मारा क्या मारा क्या मारा बॉडीलांड के बाहर मारा पूर्ण स्पर्धेत पॅरिस या ठिकाणी आपण पाहिलं पण आता एका बाजूनं जी फलंदाजी होते ती तुफाने होते पूर्ण स्पर्धेत संधी मिळाली नाही पण आता संधी मिळाली मिळाल्यानंतर बॅक टू बॅक दोन ठोकले आहेत अजून दोन ठोकले तर विजय होईल ना तो म्हणजेच मांडवी चॅलेंजर संघ दोन्ही संघांना समान संधी आहे उत्सवाच्या अगोदर तयारी करू नका अजूनही शेवटची धाव शेवटचा बॉल आहे बाकी चार चेंडू बारा बिल्कुल आखिरी गेंद बाकी दो एक बार फिर दो तीन चार चार गेंद एक दो गेंदे नहीं है तो बहुत सारी गेंदे अभी भी बाकी है ये एक बार फिर मिस्टर प्रीमियर लीग राहुल सातव शानदार मैच दमदार खेल गेंदबाजी करने के लिए एक बार फिर पैरिस का अपने तैयार तो स्ट्राइक पर बल्लेबाज की बात करें तो अजय कदम तेरे पर खेल रहे चार गेंदे और जीतने के लिए बारह रनों की जरूरत है दर्शकों को जगाने का एक बार फिर काम किया चार ओवर सन्नाटा था दो गेंदों पर दो छक्के आने के बाद माहौल एक बार फिर बदल गया है मौसम बदला छोटी गेंद हवा में खेल दिया अबा में गेंद गेंद के नीचे खिलाड़ी कैच होगा बिल्कुल कैच होगा सेलिब्रेशन तीन गेंदें बारह रनों की जरूरत है अजय कदम बैक टू दैबिनेट गॉन ओहो विचार करण्याची शक्ती कमी होते जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर होतो चार चेंडू मध्ये बारा धावांची गरज असताना पुन्हा एकदा एक मोठा एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्लोवर बाउसर होता व्यवस्थित ओळखताला नाहीये आणि खूप चांगला कम बॅक पुनराग पॅरिस अजूनही संधी आहे अजूनही संधी आहे तीन चेंडू बारा तीन पैकी दोन ठोकायचे आहेत आणि सामन्याला खिशात घालायचं चैंपियन बनना है बिल्कुल भाई बनना है क्या जबरदस्त माहौल बना भाई, दर्शक काफी संख्या में मौजूद दर्शकों से खचा के स्टेडियम है करने के लिए आए हैं आशीष प्रधान क्या इस मुकाबले में डालेंगे जान मैदान के अंदर रहा घमासान टीवी रखे ऑन इज ऑन इज ऑन तीन गेंदे बारह रनों की जरूरत सचिन बाढ़ साहब को मैं देख रहा हूँ देखिए तीन विकल्प है या तो एक बार फिर देखे हार जीत और तीसरा विकल्प तीसरा विकल्प क्या सुपर ओवर का आएगा वो देखना बहुत जरूरी है <laughs> जबरदस्त मैच है गेंदबाजी तो तीन गेंदे बारह रनों की जरूरत है आशीष प्रधान ऑन स्ट्राइक इस बार अच्छी गेंद बहुत अच्छी गेंद थी रोकने का प्रयास किया गया गेंद को नहीं रोक पाए हैं और बल्लेबाज राकेश शिंदे ने मना किया रन लेने के लिए दो गेंदे ग्यारह रनों की जरूरत है पुण्य नगरी के जो हमारे सारे दर्शक है ये फाइनल का दूसरा मुकाबला सुपर से ऊपर हो रहा है प्रेक्षक विनंती है हा मैं तुम्हारे हृदय स्पष्ट करता सर एक टाइम आवाज हो टाइम गजर करा ठोक आया टाइम आवाज यानी हो तो सुपर ओवर अगर ग्यारह बनते हैं तो बिल्कुल बल्लेबाज जो है ना बल्ले बल्ले करके एक बार फिर नाचते में झूमते हुए अपने की तरफ दोन सुपर है और पैरिस ने इस मुकाबले में बार कस लिया है यही ताकत है अलोक इलेवन टीम की अच्छा कॉम्बिनेशन अच्छा संतुलन जबरदस्त गेंदबाजी और अब मानवीत पर मैंने एक बार फिर बहुत बार देखा है एक गेंद में दस भी बनते हैं एक गेंद में दस भी बनते हैं में नंदू के खिलाफ वो दस रन बने थे और क्रिकेट में हमेशा कहा जाता है चमत्कार होते हैं बार बार नहीं होते लेकिन होते जरूर है होते जरूर है एक गेंद में जीतने के लिए दस रनों की जरूरत वॉटर मैच गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है क्या कमाल का माहौल बना हुआ है मौसम बदला है दो अच्छे मुकाबले देखने का मौका नगरी के सारे दर्शकों के लिए सब लोग खड़े हैं क्या कोई चमत्कार आना बाकी है यह तो सिर्फ झाकी है असली पिक्चर आना बाकी है क्या कोई चमत्कार होगा सामने घना अंधेरा है पहाड़ को चिर के रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है अब जाकर यह गेंद बहुत महत्वपूर्ण है बनना बनना चाहेंगे बनना चाहेंगे चैलेंजर सामने आशीष प्रधान अब देखिए टेनिस डॉट इन द्वारा दोनों द, एक पैरिस के हमले इस वक्त आप देख रहे हैं गेंदबाजी करने के तैयार स्ट्राइकर पर आशीष प्रधान ये गेंद क्या आखिरी गेंद होगी अब मिस क्या बात है आलोक 11 ने शानदार तरीके से जबरदस्त तरीके से यह मुकाबला यह टूर्नामेंट एनबी ट्रॉफी के चैंपियन बनी यह टीम आलोक 11 वंडरफुल परफॉरमेंस थैंक यू थैंक यू डीजे टूर्नामेंट के आयोजन करता दिलेश यादव भिंताड़ी संदेश पाटी सागर भिंताड़ी सचिन बाण अजय अवले अफजल मखदूम देंगे और सारे दर्शक बहुत खुश क्या जबरदस्त ये माहौल रहा देखिये क्या माहौल बना है राहुल सातव तो खुशी का कोई ठिकाना नहीं है आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस हैंड फॉलोवर बहुत ज्यादा है